नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा चौबेर क्षेत्रात दिशानुज वृत्तवाहिनीची वाटचाल सुरू आहे. याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही दिशानुज वृत्तवाहिनीनं भरीव कामगिरी केली. खेळाडूंच्या गुणांना, कौशल्यांना वाव देताना भावी पिढीनं क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवावा हा एकमेव उद्देश. 2 जुलै हा दिवस जागतिक क्रीडा पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं क्रीडा पत्रकारांना एका व्यासपीठावर आणून सन्मानित केलं. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा औपचारिक सोहळा पार पडला. याप्रसंगी क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत असलेले दिशानुजचे संपादक मनोहर गायकवाड यांना सन्मानित करण्यात आलं. याचबरोबर प्रसारमाध्यमातील फणींद्र मंडलिक, साई प्रसाद पाटील, अरुण मलानी, अविनाश पाटील, धनंजय रिसोडकर यांनाही सन्मानित करण्यात आलं. या दरम्यान क्रीडाक्षेत्र तसंच क्रीडा पत्रकार यांच्यात समन्वय आणावा यासाठी चर्चा करण्यात आली. रवींद्र नाईक यांनी चर्चेचा मसुदा विशद केला. ज्या शासनाच्या आमच्या क्रीडा विभागामार्फत, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामार्फत सर्व क्रीडा पत्रकारांना खूप खूप शुभेच्छा. 2 जुलै हा क्रीडा पत्रकार दिन असतो जो आज आपण जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामध्ये सेलिब्रेट केलेला आहे. या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातील जे क्रीडा पत्रकार आहेत नाशिकमधले त्यांना आमंत्रित केलं गेलेलं होतं आणि सर्वांना या प्रसंगी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. क्रीडा विभागामार्फत सर्व पत्रकारांना एक मास्क आणि टी शर्ट एक आठवण म्हणून त्यांना आजच्या दिनानिमित्त देण्यात आलेले आहे आणि खूप छान चर्चा या ठिकाणी त्यानिमित्ताने झालेली आहे. सर्वांना माहीत असेल नसेल बहुधा की क्रीडा पत्रकार दिन 2 जुलैला असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो की 2 जुलै 1924 साली ॲक्च्युली क्रीडा पत्रकार दिन सुरू करण्यात आलेला होता की ज्याच्यानंतर एक साधारण 70 वर्षानंतर खऱ्या अर्थाने क्रीडा पत्रकार दिन 2 जुलै रोजी जागतिक क्रीडा पत्रकार संघटना जी आहे त्यांच्या वतीने सुरू केलेला होता आणि आज आपण तो पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यामध्ये सेलिब्रेट केलेला आहे. आज या ठिकाणी चर्चा करताना सर्व क्रीडा पत्रकार बंधूंनी खूप छान सजेशन दिले की क्रीडा संकुलामध्ये एक मीडिया रूम असावा, त्याचप्रमाणे जे क्रीडा पत्रकारांपैकी एक प्रतिनिधी जे सिनियर प्रतिनिधी असेल तो या जिल्हा क्रीडा संकुल समितीमध्ये असावा आणि अशा बरेच सूचना या क्रीडा पत्रकार बंधूंमार्फत आलेल्या आहेत. मला वाटतं खूप छान आजचं एक चर्चासत्र आमचं यानिमित्ताने झालेलं आहे. मी परत एकदा नाशिकमधील सर्व क्रीडा पत्रकार बंधू भगिनींना आजच्या या जागतिक क्रीडा पत्रकार दिनानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त अविनाश खैरनार, तालुका क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, श्री ओडेकर उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.